जवायला पाणी दे, अब जवायला पाणी दे ना, दे जवायला पाणी दे। लग्न तो होते मग पाय आमची मनीषी आले कशी सुधरवते मारुते अपोलो भाऊ साहेब तुमचं काही आक्षेप आहे का नाही असेल तर चाललो मी त्याला घेऊन पण नंतर तुला माहितीच आहे नाजी भाऊ साहेब आमचं काय आक्षेप नाही बाबा हा आम्हाला नवरदेव पुरगा पसंत आहे मले पसंत आहे माझ्या मायले पसंत आहे नाही का मा भाऊसाहेब आपले पाटील साहेब नाही आले त्याचं काय मराठी बाबांना हे एवढं असलं जरी सुद्धा पसंत नव्हतं तरी मी आग्रह धरला म्हटलं गरीब आहेत तर काय झालं मुलगी शिकली आहे सुसंस्कारी आहे पण नाही म्हणायला सरळ नाही तुला जसं वाटतं तसं कर म्हणून सरळ वारी लागली म्हणजे म्हणूनच मी हे एवढ्या गायीनी लग्न रुपतोय ना पण का मारुती तुझा विश्वास नाही का माझ्यावर अजे भाऊसाहेब आमचा तर पुरा विश्वास आहे तुमचा मग जा मनीषाला लग्नासाठी घेऊन ये चलो मा चल लवला म्हणजे चल लवला पा राजा हे असं पुढ्यासारखं वागायचं नाही चांगलं राम आज आज होणार एक आगळा वेगळा विवाह सोहळा आणि आज आज होईल या प्रतापची मनोकामना पूर्ण आणि मनीषा मनीषा होईल आता आयुष्यभरासाठी या प्रतापची दहार राजू आर बघ मी बिना मंगळसूत्राने यांचा पती म्हणून स्वीकार करणार
फाड़ी मंगलसूत्र नहीं बनना या क्षणापासून मी राजूला माझा पती म्हणून स्वीकार करते. जोपर्यंत राजू समजून उमजून हे पवित्र मंगलसूत्र माझ्या गळ्यात घालला नाही तोपर्यंत मी हे माझ्या काळजाशी जगते. बरं मारुती यांना घेऊन जा आणि तुझ्या कुलदेवतेचं दर्शन करून घेऊन ये. जा ठीक आहे. चल म्हणे आपण कुलदेवतेचं दर्शन घेऊन चल. नाही मी दर्शन घेणार नाही. माझ्या श्रद्धेचं माझ्या निष्कलंकित चारित्र्याचं काय बक्ष दिलं तिनं मला. देवाच्या दर्शनाले नाही नाही म्हणा. अहो मने देवीच्या मनात काय ते फक्त तिले माहित आहे. चला जवाय बापू आपण देवीचं दर्शन करून. एवढं सगळं होऊ नये नाही केला तुझ्या अंगाचा ताठरपणा. हो तो जाणार नाही. तू माझ्यासाठी कितीही कुठे डाव रचलीस तरी मी ते सर्व उधळून टाकीन. ज्याच्याशी माझी जन्मगाठ बांधल्या गेलीये ती मी कधी तोडणार नाही. यापुढे लक्षात ठेव तुझी ही गाठ या मनीषाची आहे. बात करती है. हे काही पैसे ठेव लग्नाला लागलेला खर्च म्हणून. राजी भाऊ साहेब नाही बाबा मला पैसे घ्यायचे नाही पाहिजे. नाही पाहिजे मला पैसे. अरे घे दादा अरे घे. आलेल्या लक्ष्मीला नकार कशाला देतोस. अरे यासाठीच तर केलं नाही तू सर्व. मला ती निघायची वेळ झाली आहे. मी गाडीमध्ये वाट बघतो तेव्हा या दुकानला घेऊन येऊन जाशील. नमस्कार. म्हणे चल मग चल. Please, I'll be your friend.